कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। पिझ्झा फायटरची संपूर्ण महाराष्ट्रात आगेकूच, याचाच एक भाग म्हणजे बागलान येथे सुशील कुमार पावरा, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष पिझ्झा फायटर्स यांच्या शुभ हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले। पिझ्झा फायटर्सचे राज्य सचिव माननीय संजय दळवी यांच्या प्रयत्नातून पिंपळेश्वर रोड, सताना तालुका, बागलान जिल्हा, नाशिक येथे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे। यावेळी पिझ्झा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, राज्य सचिव संजय दळवी, राज्य महानिरीक्षक दादाजी बागुल, विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी, नाशिक जिल्हा अध्यक्ष उमाकांत कापडणीस, बागलानचे तालुकाध्यक्ष आकाश पवार, उपाध्यक्ष सचिन सोनवणे, नंदुरबार जिल्ह्याचे उपाध्यक्ष करण सुळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा, रमेश पटेल, विकेश पावरा, शिरपूर तालुक्याचे पिझ्झा फायटर्स विजय पावरा, रवीन पावरा, इंदस पावरा, दिलीप पावरा, मिसन पावरा, प्रकाश पावरा, रवींद्र पावरा, पवन सोलंकी, अप्पा पावरा, सोमनाथ पावरा, दिनेश पावरा, बुधा पावरा, भिकन पावरा, सुरेश पावरा, राष्ट्रीय जनस्वराज्य सेना उपप्रदेश अध्यक्ष अमोल बच्छाव, संजय ठाकरे तालुकाध्यक्ष बागलान, भारत आदिवासी पार्टीचे ज्ञानेश्वर गांगुर्डे, भारतीय ट्रायबल पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष भारत बोरसे, दीपक मोरे तालुकाध्यक्ष, छोटू दळवी सटाणा शहराध्यक्ष, संजय साळुंके सामाजिक कार्यकर्ता, लक्ष्मण जाधव, अरुण गायकवाड, देवसिंग पिंपळशे, लहू सोनवणे, दत्तू माळी, संजय सोनवणे, दावल बोरसे, सुनील माळी, गोपीनाथ पवार, भारमल बोरसे, कलाबाई गांगुर्डे, भाजाबाई दळवी, अक्काबाई माळी, अक्काबाई बोरसे आदी असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पिझ्झा फायटर्स ही सामाजिक क्षेत्रात काम करणारी अग्रेसर संघटना आहे। आम्ही सामाजिक जागृती करीत तर आहोतच, परंतु आता राजकीय परिवर्तन सुद्धा करणार आहोत। आमचे बरेच उमेदवार विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, त्यांना आपण समर्थन करा व भरघोस मतांनी निवडून द्या, अशी प्रतिक्रिया सुशील कुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे। आपली संघटना पिझ्झा फायटर्स ही सामाजिक संघटना आहे। मित्रांनो, आपण सामाजिक काम तर करतच आहोत, लोकांमध्ये जनजागृती घडवत आहोत, लोकांना जागृत करत आहोत, परंतु आम्ही आता हेही ठरवलं आहे की आपण राजकीय परिवर्तन सुद्धा करायचं आहे।